मंडळी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांच्या अडचणी काय थांबायचं नाव घेत नाहीयेत नुकतीच घडलेली कल्याणच्या उल्हासनगर पोलीस ठाण्यातली गोळीबाराची घटना त्यात जखमी झालेले शिंदेचे निकटवर्तीय नेते महेश गायकवाड त्या गोळीबारानंतर गणपत गायकवाड यांनी खुद्द एकनाथ शिंदे व त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्यावर केलेले वेगवेगळे आरोप त्यावरून विरोधकांनी शिंदेना घेरलेलं असतानाच आता आज नाशिक लोकसभेचे शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांचा एक आक्षेपार व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे त्या व्हिडिओवरून राज्यात आणि नाशिकात आता भलतंच राजकारण तापलंय नेमकं काय त्या व्हिडिओमध्ये हेमंत गोडसे यांनी त्या व्हिडिओबद्दल काय प्रतिक्रिया दिली आहे आणि आगामी लोकसभेच्या धर्तीवर त्या व्हायरल व्हिडिओचा नेमका काय इम्पॅक्ट होऊ शकतो याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मंडळी मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय भारी म्हणणं निवडणुका आल्या की सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप आणि टीकांच्या फैरी झडतात हे तुम्हाला माहिती आहे त्या टीका मग कधी राजकीय असतात तर कधी वैयक्तिक दोन्ही बाजूनं आरोप प्रत्यारोप केले जातात आणि तेच परसेप्शन लोकांच्या बिल्ड होत जातं दरम्यान एकदा सोशल मीडियावर परसेप्शन बिल्ड झालं की मग ते लवकर तुटत नाही असा एक अंदाज आहे म्हणूनच नेते किंवा कोणतेही सेलिब्रिटी त्यांच्याबद्दल समाज माध्यमांवर काही व्हायरल होऊन त्यांची इमेज ब्रेक होणार नाही याची काळजी घेत असतात आणि आता अशीच काळजी करण्याची वेळ आली आहे शिंदे गटाचे नेते व नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्यावरती आता त्यांच्यावर नेमकी काय वेळ आली आहे हे जाणून घेण्याआधी आपण हेमंत गोडसे कोण आणि त्यांचा थोडक्यात राजकीय प्रवास जाणून घेऊया हेमंत गोडसे हे नाशिकचे विद्यमान खासदार दोन हजार सात ते दोन हजार बारामध्ये हेमंत गोडसे मनसेकडून जिल्हा परिषद सदस्य होते नंतर दोन हजार बारा नंतर ते महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आले दोन हजार लोकसभा निवडणुकीत त्यांनी मनसेकडून खासदारकी सुद्धा लढवली होती परंतु दोन हजार चौदाला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेकडून निवडणूक लढवत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा पराभव करत ते जायंट किलर म्हणून उदयास आले नंतर आपल्या विकास कामांचा धडाका त्यांनी चालू ठेवला आणि दुसऱ्यांदा सुद्धा खासदार होऊन संसदेत पोहोचले एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर हेमंत गोडसे यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली त्यावेळी नाशिकमध्ये विरुद्ध गद्दारीचा मुद्दा विरोधकांनी तापवला होता मध्यंतरी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जेव्हा राज्यात मराठा समाज आक्रमक झाला होता तेव्हा खासदार हेमंत गोडसे यांनी हेमंत पाटलांसोबत आपण खासदार राजीनामा देणार असं जाहीर केलं होतं पण कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळं हो, त्यांनी राजीनामा दिला नसल्याचं सांगितलं पण तेव्हा ते, ते प्रचंड चर्चेत आले होते आता नुकतंच मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी आपल्या एक्स या सोशल मीडिया हँडलवरून तो व्हिडिओ अपलोड केल्याचं कळतंय त्या व्हिडिओमध्ये हुक्का पार्लरमधील एका महिलेसोबत खासदार गोडसे बसलेले दिसत आहेत त्या संबंधित महिलेचे वर्तन आक्षेपार्ह दिसत आहे व्हिडिओ ट्विट करणाऱ्या तिवार यांनी त्या व्हिडिओ खाली हीच खासदारांची संस्कृती असं प्रश्नार्थक वाक्य लिहिलं आहे निव्वळ चार सेकंदाचा व्हिडिओ पण त्यामुळं सबंध नाशकात आता खळबळ माजली आहे दरम्यान यामुळं आता हेमंत गोडसे विरोधकांच्या टार्गेटवर आल्याचं दिसून येत आहे सगळ्यात सोशल मीडिया माध्यमांवर त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय दरम्यान त्या व्हिडिओ प्रकरणी जेव्हा माध्यमांनी खासदार हेमंत गोडसेंच्याशी संपर्क केला तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आपला त्या व्हिडिओशी काहीही संबंध नाही आहे हा व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे त्यामुळे या संदर्भात काल रात्री शहराच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे त्याचा शोध घेतला जात आहे सत्य नक्कीच बाहेर येईल अशी प्रतिक्रिया गोडसेंनी दिली आहे म्हणजे पाठीमागं भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा मधील एका कसिनोतील एक व्हिडिओ ठाकरे गटाच्या संजय राऊत यांनी त्यांच्या एक्स या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला होता शिवाय हा व्हिडिओ फक्त ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी असं कॅप्शन सुद्धा त्यांनी त्या ते व्हिडिओला दिलं होतं त्याआधी भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा सुद्धा अत्यंत आक्षेपार्ह व्हिडिओ एका मराठी वृत्तवाहिनीनं प्रसारित केला होता त्या व्हिडिओनंतर अनेक माध्यमातून सोमय्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती विरोधकांनी हे प्रकरण चांगलंच लावून धरलेलं होतं तेव्हा सोमयांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित मी कोणत्याही महिलेचं शोषण केलेलं नाही माझ्यावर आरोप केले जात आहेत किंवा ज्या व्हिडिओ क्लिप्स व्हायरल केल्या जात आहेत याची सत्यता पडताळून चौकशी करण्यात यावी असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं परंतु नंतर मुंबई पोलिसांनी हा व्हिडिओ मॉर्फ केलेला नसून आहे असं सांगितल्याच्या बातम्या काही वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केल्या होत्या शिवाय महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात सुद्धा त्यावरून मोठं रान पेटलेलं होतं विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तर एक पेन ड्राईव्हच परिषद उपसभापती नीलम गोरे यांच्याकडे दिला होता त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश सुद्धा दिले होते त्याशिवाय सोलापूर भाजपाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा बेडरूम मधील व्हिडिओ एका महिलेनं पोस्ट केला होता शिवाय लग्नाचे आमिष दाखवून आपल्यासोबत संबंध ठेवत आपली फसवणूक केली असा आरोप सुद्धा त्यांच्यावर केला जात होता सोबतच शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांचे सुद्धा असेच कथित आक्षेपारे व्हिडिओ व्हायरल झाले होते तेव्हा त्यांनी या विरोधात कोर्टात सुद्धा धाव घेतल्याचं समोर आलं होतं आणि आता हेमंत गोडसे यांचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय हेमंत गोडसेंचा हा कथित व्हिडिओ जरी फक्त चार सेकंदांचा असला तरी तो त्यांच्या राजकीय जीवनात उलथापालद घडवू शकतो अशी चर्चा आता सगळीकडं आहे हे व्हिडिओ प्रकरण आता आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने हेमंत गोडसे यांना जड जाऊ शकतं अशा चर्चा आहेत काहीनी तर अशीही शंका उपस्थित केली आहे की जागा वाटपाच्या दृष्टीनं गोडसेंची इमेज डॅमेज करून त्यांना नाशिकमध्ये नामहरण करण्यासाठी त्यांच्या जवळच्या स्वकीयांनी तर हा व्हिडिओ विरोधकांना पुरवला नाहीये ना त्यामुळे आता याचाही तपास झाला पाहिजे असं त्यांचं मत आहे पण या कथित व्हिडिओमुळे गोडसे आणि पर्यान शिंदेन पुढच्या अडचणी वाढल्यात हे नक्की आहे पण मंडळी वारंवार असे नेत्यांचे व्हिडिओ समोर येण्यामागं नेमका कोणाचा हात असू शकतो सदर व्हिडिओ खरंच हेमंत गोडसे यांचाच आहे का की ते म्हणतात तसं तो, तो मॉर्फ केलेला असेल जर हा व्हिडिओ त्यांचाच असेल तर मग आता त्यांच्यावर काही कारवाई होणार का आणि जर मग नसेल तर मग या व्हिडिओ मागचा सूत्रधार कोण हे समजणार का नेत्यांचे असे कथित खाजगी व्हिडिओ व्हायरल करणं किती हो योग्य आहे याबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद